हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। शाहू महाराज आणि सतेजी पाटलांना विशाळगडाकडे जाण्यापासून अडवलं, शाहू महाराज सतेज पाटलांची पोलिसांसोबत चर्चा सुरू। तर असलम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालकांच्या भेटीला। विशाळगडावर जाणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिसांनी पत्रकारांवर काठी उगारल्याची माहिती समोर। माध्यमांना गडावर जाण्यास मज्जाव, पोलिसांची माहिती। संभाजीराजांच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी एमआयएम मोर्चा काढणार। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदीबागेला तासभर भेट, काल भुजबळांनंतर आज सुनेत्रा पवार शरद पवारांना भेटल्याच्या चर्चांना उधाण। कौटुंबिक सख्य असल्यानं भेट घेतली असावी, पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते, छगन भुजबळांसह सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदीबागेला तासभर भेट, तर मोदीबागेत अजित पवारांची बहीणही राहत असल्यानं त्यांनी भेट घेतली, सुरज चव्हाण यांचा दावा। अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर राग, आव्हाडांचा दावा, निवडणुकीत शिंदेंनी पैसे वाटले, दादांनी पैसे घरी नेले, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज, हिरामण खोसकरांचा दावा, तर 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊनही माझ्यावर आरोप, खोसकर आक्रमक। विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी 2 ते 4 दिवसात निलंबन होणार, निलंबन आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देणार, काँग्रेस नेते अभिजित वंजारे यांची माहिती। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले दिल्लीला रवाना, क्रॉस व्होटिंग संदर्भात पटोले पक्षश्रेष्ठींकडे अहवाल देणार। आमदारांची नावं माहिती असतील तरी मी त्यांच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, विधान परिषदेतील मतफुटीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात, अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात, चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी 3 आरोपींना कर्नाटक हायकोर्टाकडून जामीन, अमीन दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार 6 वर्षांपासून जेलमध्ये होते। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।